पक्षानं आदेश दिल्यास मी लोकसभेची निवडणूक लढवायला तयार असं वक्तव्य केलंय कोल्हापूर जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी. झी मीडियाला हसन मुश्रीफ यांनी विशेष मुलाखत दिली. विद्यमान खासदार धनंजय महाडिक हे पक्षविरोधी कारवाई करत असल्याची तक्रार शरद पवारांकडे मुश्रीफ यांनी केली होती. लोकसभा निवडणूक अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपलेली आहे, त्यामुळं सगळ्याच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. हे एकीकडे चित्र असलं तरी दुसरीकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा लोकसभेचा उमेदवार कोण याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या विद्यमान खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत, पण ते ह्या निवडणुकीला पुढच्या निवडणुकीला राष्ट्रवादीकडून असतील की नाही याच्याबद्दल जनतेमध्ये संभ्रम आहे. यासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ साहेब. साहेब मला सांगा, विद्यमान खासदार तुमच्याकडे आहेत धनंजय महाडिक, तरीसुद्धा लोकसभेला उमेदवार कोण याच्याबद्दल चर्चा सुरू आहे, काय सांगा? नाही, मी अनेक वेळा याचा खुलासा केलेला आहे की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काळं रक्ताचं पाणी करून त्यांना निवडून आणलेलं होतं. मी स्वतः मंत्री होतो. मुन्ना महाडिक जर पराभूत झाले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन अशी घोषणा केली होती. त्यानंतर सतेज पाटील त्यांचं फार वैर होतं, तेही भांडण मिटवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता आणि ते निवडून आले. मोदी लाटेमध्ये निवडून येणं एवढी काय साधी गोष्ट नव्हती. परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाच्या विरोधी भूमिका घेतली आणि त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवारसाहेबाची माझी बोलणी झालेली आहे. आधी अद्याप काही निर्णय झालेला नाही, परंतु जर शिष्टीने ठरवलं तर मी उभं राहायला तयार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धनंजय महाडिक हे आमच्या पक्षाचे उमेदवार नसणार आहेत? नाही, आता तो पवारसाहेबांचा निर्णय आहे, आता मी काय शिष्टी नाही, परंतु आमची भूमिका साहेबांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे. एकूणच जर पक्षानं आदेश दिलात तर तुम्ही लोकसभा निवडणूक लढवायला तयार आहात का? साधारण हा निर्णय कधीपर्यंत होईल? नाही, अजून निर्णय व्हायला वेळ लागेल, पण तुम्ही सांगितलेलं आहे की जबाबदारी सोपवली तर आपण तयार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट मित्र राजेश प्रताप नाईक, झी मीडिया, कागल, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.